इंदापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गेल्या काही दिवसांपासून सतत गैरहजर असल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकवर्ग त्रस्त बनला असून विद्यार्थ्यांची टीसी काढून इतरत्र शाळेत विद्यार्थ्यांना टाकण्याचा मानस पालकांनी बोलून दाखवलाय. इंदापूर येथे जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवीची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत 16 विद्यार्थी शिक्षण घेत असून 2 शिक्षक कार्यरत आहेत. या शाळेचे मुख्याध्यापक गेल्या काही दिवसापासून गैरहजर असल्यामुळे येथील पालकांनी निकट शिक्षण अधिकारी खुलताबाद यांच्याकडे तक्रार केल्याने केंद्र प्रमुखांनी शाळेवर येऊन पंचनामा करीत गैरहजर असल्याचा पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे पाठवला. 15 ऑगस्ट पूर्वी शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप होणे अपेक्षित असताना मुख्याध्यापकांच्या सततच्या गैरहजेरीमुळे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप झाले नाही. हे मुख्याध्यापक सतत गैरहजर राहत असल्याने आम्हाला बदलून दुसरा शिक्षक द्यावा, अन्यथा येथील पालक आपल्या पाल्याच्या टीसी काढून इतर शाळेत टाकणार असल्याचं येथील संदीप निकम यांनी सांगितलं. सय्यद लाल, MCN न्यूज, बाजार सावंगी. जिंदापूर शाळा, इंदापूर केंद्र बोर्डा, या शाळेचं शिक्षक मुख्याध्यापक पडू सर म्हणून 23/8 गैरहजर आहे. तर समजा 1/5 यायचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येऊन पंचनामा केला शाळेवर, पण तरी बी काहीच कारवाई झाली नाही. अद्यापही अजून काहीच निर्णय नाही घेतले, तर याच्यावर काहीतरी दखल घेण्यात यावी.